जय जिनेंद्र मित्रांनो, पर्युषण पर्व हा जैन धर्मातील एक महत्त्वाचा उत्सव आहे. भारतात असलो की अगदी उत्साहात आम्ही हा सण साजरा करतो, पण ह्यावेळी इथे कॅनडामध्ये हा उत्सव कसा साजरा करता येईल ह्याची शंकाच होती. पण ही शंका जैन सोसायटी ऑफ कॅलगरीच्या मंडळीने दूर केली. इथेही आम्हाला अभिषेक, पूजन, प्रतिक्रमण आणि शमावणी करण्याचे भाग्य लाभले. ह्या पर्वातील एका रविवारी श्री तरुण जैन आणि शिल्पी जैन ह्यांच्या घरी सगळ्यांनी एकत्र येऊन अभिषेक आणि पूजन करण्याचे ठरवले. आमच्या कार्यक्रमाची सुरुवात अभिषेकांनी झाली. यानंतर लगेच पूजा सुरू करण्यात आली. शेवटी आरती केली. आता सगळ्यांना कडाडून भूक लागली होती. आम्ही आधी ठरवल्याप्रमाणे प्रत्येकाने एक एक पदार्थ बनवून आणला होता. डाळबाटी, भाजी, भात, ढोकळा, खीर, पुरी, अगदी डेझर्ट सुद्धा. पर्युषण मध्ये असे एकत्र पंक्तीला बसायला सगळ्यांना छान वाटत होते. जेवणासोबत गप्पांचे फळही रंगले होते. जेवणानंतर सगळ्यांचा निरोप घेतला तो संध्याकाळी होणाऱ्या प्रतिक्रमणासाठी. प्रतिक्रमण करणे म्हणजेच आपल्या जाणते वा अजाणतेपणे आपल्याकडून झालेल्या चुकांचे मनन करणे आणि प्रायश्चित करणे. पर्युषण पर्वाचा शेवट होतो तो शमावणी ह्या कार्यक्रमाने. छोटे मोठे सगळे एकमेकांना क्षमा मागतात आणि एकमेकांना मोठ्या मनाने क्षमा करतात. यावेळी इथे सगळे एका मोठ्या हॉलमध्ये जमले.
सांस्कृतिक कार्यक्रम आणि भेटीगाठींची रेलचेल झाली. बघूया या कार्यक्रमाची एक झलक. ह्यावेळी एक विशेष कार्यक्रम झाला, तो म्हणजे क्विझ. मुलांनी ह्यात खूपच आनंदाने सहभाग घेतला. शेवटी गरबा झाला आणि आम्ही पण फुगडीची मजा घेतली. विदेशात येऊन पर्युषण पर्वाचा एवढा आनंद घेता येईल असे वाटले नव्हते. पुन्हा भेटू या शब्दावर निरोप घेताना मन जड झाले होते. आपणही भेटू पुढील व्हिडिओमध्ये. जय जिनेंद्र. धन्यवाद.